आंबेडकरांनी संविधान दिलं आणि या संविधानाला सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार दिला. जगातल्या कुठल्याही संविधानापेक्षा उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते आपल्या भारत देशाचं संविधान आहे. कारण या संविधानानं व्यक्तीतला भेद दूर केलेला आहे. समतेचं संविधान, बंधुतेचं संविधान, हे स्वातंत्र्याचं संविधान, अशा प्रकारचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की समता अधिष्ठित अशा प्रकारचा समाज हा तयार झाला पाहिजे. वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना संधी मिळाली पाहिजे. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना पदोपदी ज्यावेळेस अडचणी तयार होतात त्यावेळी आमच्या समोर गीता, बायबल, कुराण यापेक्षा देखील सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे. की जे संविधान आम्हाला खऱ्या अर्थानं मार्ग दाखवतं आणि या देशाला पुढे कसं जायचं, इथल्या शेवटच्या माणसाला, वंचिताला न्याय कसा द्यायचा, इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं घडवायचं, या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन हे या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. खरं खरं मला कधी कधी आश्चर्य वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती दृष्टे असतील. हे कसं संविधान त्यांनी लिहिलं, पुढचे 100 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्ष या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळू शकेल. आज भारत जी प्रगती करतोय या प्रगती करता सगळ्यात महत्वाचं भारताचं अस्त्र काही असेल, सगळ्यात महत्वाचं उपकरण काही असेल तर ते भारताचं संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तत्व सांगितली त्या तत्वांच्या आधारावर या देशाची निर्मिती करायची आणि मला विश्वास आहे या राज्यघटनेत इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे की या देशाला विकासापासून कोणीच थांबवू शकत नाही. या राज्यघटनेच्या माध्यमातून हा देश जगाला निश्चितपणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मार्गदर्शन करेल हा विश्वास व्यक्त करतो. हे जे सरकार आहे हे तुमच्या साथीला आणि सोबतीला चाललेलं आहे. येत्या कालावधीमध्ये आपण सगळे लोक एकत्रितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हातामध्ये घेऊन आणि वंचितांचं कल्याणाचं स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन पुन्हा एकदा सामोरं जाओ आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा एकदा बाबासाहेबांचा विचार स्थापित केल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.